एक भारत श्रेष्ठ भारतच्या अंतर्गत युवा संगम महोत्सवाच्या अंतर्गत येणाऱ्या 8 राज्यांमधून युवकांमध्ये परस्पर सांस्कृतिक पर्यटन खानपान भाषा विविध ओळखी यावर 5 दिवसाचा हा युवा संगम होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये हा मणिपूरला युवा संगम होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये विविध वादविवाद होतील व त्यासोबतच परस्परांमधील ओळखीही वाढतील. यासाठीच वर्धेतील साहिल दर्णेची निवड करण्यात आली आहे. नमस्कार, मी साहिल दर्णे. मित्रहो, येत्या 27 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत हा 5 दिवसीय युवा संगम हा मणिपूर राज्यामध्ये भरवण्यात आलेला आहे आणि एक भारत श्रेष्ठ भारतच्या अंतर्गत युवा संगम हा कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट कल्चर भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा 5 दिवसीय युवांचा कार्यक्रम अर्थात युवा संगमचा कार्यक्रम 8 राज्यांच्या युवांचा मेळ म्हणून जमा करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात असणाऱ्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करू शकणाऱ्या विशिष्ट 198 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये झालेलं होतं आणि IIT नागपूरतर्फे केवळ 50 अतिविशिष्ट युवकांचं त्या 198 पैकी सिलेक्शन झालं, ज्याच्यामध्ये मी स्वतःही एक आहे आणि ही खरंच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातून 50 युवक चाललेले आहे. संस्कृती, कल्चर, खानपान, भाषा, विविधता आणि ह्या सगळ्यांना जाणीव करून देण्याची एक वैचारिक महफिल भरवण्यासाठी एक वैचारिक पातळीवरती एक विचारसरणी व्हावी आणि वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा आणि युवकांमध्ये प्रेमाची आणि संगतीची भावना निर्माण व्हावी याच अनुषंगानं आपल्या राज्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मी स्वतः साहिल दर्णे महाराष्ट्राला कल्चर विभागामध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी सिलेक्शन झालंय आणि मी सुद्धा सज्ज झालाय. आणि येत्या 27 फेब्रुवारीला हवाई मार्गाने नागपूरवरून आमचं मार्गक्रमण चालणार आहे मणिपूरसाठी आणि 3 तारखेला म्हणजेच येत्या 3 मार्च 2023ला हवाई मार्गाने आम्ही परत नागपूरपर्यंत येणार आहे. धन्यवाद. विचारता न सांगता स्वतःच्या बळावर उभे झाले आहे. त्यांना आम्ही थोडीशी मदत करू शकलो नाही, तेच उलट आम्हाला माहिती सांगत होते की आई आम्ही हे करत आहे, तर आम्ही त्याला नाकारी केली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप म्हणजे अभिमान आहे. आणि ते आमच्या मनाच्या पलीकडे काही जात नव्हते, कारण त्यांचे वाईट काहीच आम्हाला वाटले नाही, त्यामुळे आम्ही त्याला काहीच म्हणू शकलो नाही. आपल्याला असं वाटते की जोपर्यंत समजा ज्या ठिकाणी जाईन मुलगा त्या ठिकाणी म्हणजे चांगलंच काम करून येते हां. आणि याच्यासमोरही समजा जेवढे काही समजा कार्यक्रम करण तरी याच्याबद्दल आपलं काहीही नाही, चांगलंच काम करणार आहे. यासाठी त्याने किती मेहनत केली होती आणि आजपर्यंत त्यानं भरपूर मेहनत घेतली. कोणताही जरी असा कार्यक्रम जरी असान प्रोग्राम असान तरी त्यानं भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचे म्हणजे एकदम त्याला फळ मिळत गेले आजपर्यंत.